आरके संघ काय आहे आणि कुठल्या थरापर्यंत त्यांच्याकडे फलंदाज आहेत आणि आरकेची फलंदाजी गोलंदाजी त्यांना माहिती आहे आणि त्यांनी अपोजिट खेळणं आपला देखील चांगला मजबूत संघ बनवणं गरजेचं आहे हे महत्वाचं आणि त्यांचा घरचा संघ आहे आणि ते यजमान संघ आयोजक संघ आहेत आणि याच मैदानामध्ये गेले कित्येक वर्ष सराव करत आहेत आणि या मैदानात तंतुनात त्यांना पूर्ण अभ्यास आहे सामन्याचा सुरुवात हे बरोबर म्हटलं तो की आपण ज्यावेळेस घरच्या मैदानावर सराव करतो ना त्यावेळेस त्या घरच्या खेळपट्टीचा म्हणजे काही खेळपट्टी ज्या काँक्रीटच्या खेळपट्टी असतात हेमू त्या काही खेळपट्टींवर असे काही स्पॉट असतात त्या स्पॉटवर चेंडू पडला की खाली म्हणजे माझा सुरेख फटका माझा डीपला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे डीप लॉंग लेग रिझन मध्ये देवेंद्र म्हात्रे आहेत चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं खातं खोलतोय अकाउंट ओपन केलं गेलं आरके मोरवा या टीमचं फळकावर धावा आहे त्या म्हणजेच एक धाव कैलास पाटील आणि आपण पाहतोय मेघनाथ ज्या मेघनाथनं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधलं पहिलं अर्धशतक या आरकेच्या स्वतःच्या घरच्या मैदानावर झळकावलं मागच्याच स्पर्धे मागच्याच मॅच मध्ये नो डाऊट मात्र अनुभव जास्त आणि बरोबर कित्येक गेल्या कित्येक 20-25 वर्षापासून खेळताना दिसतोय ही जी जोडी आहे ना गेल्या कित्येक वर्षापासून यंग संघापासून तर आता मास्टर संघापर्यंत मी बघतोय मग संकेत संकेत बोलला ही गेले 25 वर्षापासून मी जोडी बघतो आणि ही जोडी टिकली ना तर ही 4 शतकामध्ये 60 पलीकडे ही धावसंख्या घेऊन जाऊ शकतील सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू चेंडू डाऊन राऊंड खेळलेला आहे कार्पेट ड्राय खेळतो एक धाव कम्प्लीट झालेले आहेत शूट झालेले आहेत बघायचं कोण जिंकतो याच्यामध्ये मात्र थोडा उशिरानं थ्रो करतोय नवीन आहेत आणि थोडा चेंडू उशिरानं उचललेला आहे आणि बघता बघता 2 धाव बनवून आलेले आहेत मेघनाथ म्हात्रे आणि कैलास पाटील ही जी जोडी आहे ही महत्वाची जोडी आहे आणि सामना 4 शतकांना आणि हा सामना दोघांसाठी महत्वपूर्ण आहे सुरुवातीला नक्कीच आरकेचा सामना झाला होता जवळजवळ तो म्हणजेच दैसर एक्सर बी या टीम सोबत आणि उमेदवारांचा सामना झाला होता कांदरपडा टीम सोबत त्याच्यामुळे आता मात्र संघ हे आमने सामने दोन्ही संघ बलाढ्य आहेत त्या कारणास्तव आपण उमेदवार टीममध्ये बदल देखील पाहिला लेखबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय सुरुवातीच्या पहिल्या मॅचमध्ये आपण अर्धशतक पाहिलं होतं यावेळेस ही 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूची इनिंग ही खूप महत्वाची असते तू म्हटलं की ही जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवर उभी राहिली तर 50-60 धावा येतील येऊ शकतील का नाही येऊ शकत येऊ शकतील मात्र क्रिकेटमध्ये जरतेला थांबा नाहीये लक्षात ठेवा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क पूर्णपूर होत नाहीये देहबोळी जर आपण पाहिली कैलास पाटील यांची स्वतःवर नाराज आहेत की हा चेंडू का मिडल झाला नाही मला हा चेंडू होते डॉट हेमू नक्की ते समोर खेळण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता आणि चेंडू आणि पडता संपर्क होता चेंडू निघून होतो एसटीच्या हातामध्ये नो डाऊट माझा नाकुश होत्या फटक्यावरती मात्र फटका आला असता नक्कीच मोठा फटका आला असता पुन्हा एकदा स्टेप आउट केले मात्र मगाशी बोललो का मगेच फटका येतोय हा फटका येतो लांबच लांब मिळतील 6 धावा येतो षटकार म्हणायचं गेलं तर घुटना टेक सिक्सर देख अशा प्रकारचा फटका कैलासच्या बॅट मधून 6 धावा धन्यवाद डीजे मात्र ह्या दोघांबद्दल बोललं तर दोघे मीरा भाईंदर महापालिकेत समावेश सेवा करतात एक अग्निशमन विभागामध्ये आहे आणि एक बस विभागामध्ये आहे कैलास पाटील आणि मेघनाथ म्हात्रे मात्र त्यांना जसा वेळ भेटत नाही सर्वांसाठी तर देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी नेहमी करत असतात ते नो डाऊट सध्या संपलेलं आहे पहिलं धाव संख्या धाव फलकावरती 11 मात्र सामना 4 शतकांचा आहे थँक्यू आरकेच्या खेळाडूंसाठी पारितोषिक आलेलं आहे कुठल्याही खेळाडून 3 षटकार लागोपाठ ठोकले तर त्या खेळाडूसाठी प्रितेश राऊत यांच्याकडून 1000 रुपये दिले जाणार आहेत कैलास आणि कैलास मालिकावीर पारितोषिक नक्कीच वाघवेलचं मैदान मी कधीही विसरू शकणार नाहीये काय इनिंग साकारली होती काय परफॉर्मन्स कैलास पाटीलनं त्या वाघवेलच्या त्या स्पर्धेमध्ये दाखवला होता सुपर बॅकफुट लावून चेंडूला पंच केला गेला चेंडू अवैध आहे डीपला शतरक्षक होता मात्र चेंडू नक्कीच आवाक्याच्या बाहेर होता हा कॅच सिंगलला क्विकली डबल मध्ये पूर्ण केलं गेलं गुड रनिंग बिटवीन द विकेट
धावा झालेल्या फलकावर त्या म्हणजे 13. लगेच आम्हाला सर कॉल करतात, फायर ब्रिगेडचे अधिकारी सदानंद विष्णू पाटील यांनी फोन केला होता लगेच मला. मात्र मेहनतला आम्ही 200 रुपये लावलेले आहेत, मात्र कैलासने जो षटकार मारला त्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद सर, कैलासाठी देखील बक्षीस लावण्यात आलेले आहे. आणि माजी नगरसेविका, माजी सभापती नयना मात्रे आणि वैशाली मात्रे यांच्याकडून देखील आर्के संघासाठी पारितोषिक आलेले आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका मारतो, कार्पेट ड्राय खेळतोय, नक्कीच चेंडू आता कव्हर झेलमध्ये चेंडू आडला जातोय. जसा तसा गोलंदाज वापरलेला आहे मुकेश पाटील, मात्र दोन समोर फलंदाज आहेत मेघनाथ आणि कैलास पाटील. ही जी जोडी चांगली महत्वाची जोडी आहे. तसाच चांगला गोलंदाज ओमिनमान संघाने वापरलेला आहे, नंबर 2 गोलंदाज मिस्टर मुकेश. धाव संख्या 10 फलकावरती बिनबाद 14. मेगा स्ट्राइक एंडला बायटिक स्टोक पुन्हा एकदा यावेळेस नक्कीच कृष्णा सातपुते कॉफी बुक स्टाईल मध्ये हा फटका खेचला गेला. सरळ 6 धावांसाठी 6. धन्यवाद धन्यवाद विजय. माजी नगरसेविका नयनाताई मात्रे, वैशाली मात्रे आणि सदानंद विष्णू पाटील यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद मेघनासाठी. 3 षटकार प्रितेश राऊत कडून देखील दिले जातील, तब्बल 1000 रुपये. माझा परफॉर्मन्स पहा, कैलास पाटीलांचा 2 मॅचचा तर परफॉर्मन्स, 2 वेळा मालिकावीर पहिला मालिकावीर घेतो होता 19 जानेवारी रोजी. क्लिंग बॉल्ड ही नॅचरल खेळी नाहीये, अशा प्रकारचा खेळ मुळीच नाहीये मेघनाथ यांचा. यावेळेस जी पद्धत वापरली गेली, कदाचित चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न, मात्र इथे सॉफ्ट डिसमिसेस. क्लिंग बॉल, दांडी गोल, मिस्टर मेघनाथ बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद धन्यवाद डीजे, मात्र धन्यवाद डीजे, धन्यवाद राधाकृष्ण डीजे. बिग विकेट महत्वपूर्ण विकेट, कारण मागच्याच मॅच मध्ये नक्कीच एक सर बीच्या अगेन्स्ट तुफानी खेळी साकारली होती, आपलं अर्धशतक झळकावलं होतं. मात्र यावेळेस उमेळमानच्या अगेन्स्ट मात्र हा फलंदाज लवकर डग आउटच्या दिशेनं. मोठी विकेट आहे नक्कीच. भरत मगाशी काय म्हणलं, बेस्ट वर्सेस बेस्ट गोलंदाज काढलेला आहे, मात्र तोच गोलंदाज सरस ठरतो. षटकार आल्यानंतर थोडं कमबॅक करतोय आणि ट्रिपल सीज बाद करतात, तर बोल्ड झाला होता मेघनाथ मात्र आणि सर्व प्रेक्षक तर नाराज झाले आहेत. मात्र मेघनाथ आमचा बाद झाला, जास्त रन केले असते आम्ही चांगले जास्त धावा परत प्रयत्न करतो, 60 पलीकडे धावा गेले असती. मात्र नो डाऊट अजूनही फलंदाज बाकी आहेत, अजून मंगेश बाकी आहे, अनिल आहे, बंडे आहे आणि भरपूर असे फलंदाज अवेलेबल आहेत आरके मोरवाचे. मात्र तसेच चांगले त्यांनी गोलंदाजी देखील अवेलेबल आहे ओमिनमान संघाकडे. नक्कीच माझा परफॉर्मन्स, या वर्षाचा परफॉर्मन्स, आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं अर्धशतक झलकावलं होतं कैलास पाटील ना बालकुमच्या त्या नगरीमध्ये, हे विसरता कामा नाहीये. वेलकम जम्बो मित्र, सॉरी मी तुला पाहिलं नाहीये. टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत विख्यात ना आणि नक्कीच प्रख्यात सन्माननीय जम्बो म्हणजे जोसेफ मनाचे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम जम्बो. खरोखर मास्टर्स क्रिकेटमध्ये भरपूर वर्ष कैलास पाटील क्रिकेट खेळ आहे, मात्र ती वंदना मला अजूनही लक्षात आहे. भूमी मातेला वंदन केलं होतं कैलासनं. यावेळेस स्टेट बॅट एट समोर फटका खेळला जातोय, डीप लॉंग ऑफ मधून वेगानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन पाटील सिंगलला क्विकली डबलमध्ये पूर्ण केला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिलं अर्धशतक बालकुमच्या मैदानावर, त्यानंतर त्या धरणी मातेला वंदन, त्यानंतर पहिलं शतक, खास करून भाग पहिलं षटक झळकावलं कैलास पाटीलला त्याच बालकुमच्या मैदानावर. 44 चेंडू आणि 44 चेंडू मध्ये तब्बल 5 षटकार 7 चौकार 103 धावा पण कैलास पाटील यांच्या बॅटमधून पाहिल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग केली होती कैलासनं त्या बालकुमच्या त्या मैदानावर. यावेळेस फसतोय फलंदाज, मला वाटतंय बाद होतोय. यष्टीचीच्या स्वरूपात मिस्टर अनिल पाटील कॅप्टन परतीच्या मार्गी गॉन.
धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद राधाकृष्ण डीजे मंचावर उपस्थित। टेनिस जगतातील तीन हिरे असं म्हणलं हरकत नाही, राजीव पाटील, जम्बो आणि अमोल वितसकर साहेब तिन्ही उपस्थित आहेत, मंचावर उपस्थित आहेत। आणि तिघांचं देखील आरके क्रीडा मंडळ यांच्या वतीने, मोरा ग्रामस्थांच्या वतीने आणि आग्री कोळी सामाजिक संस्था यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। राजीव पाटील म्हणलं तर जबरदस्त नामांकक खेळाडू आहेत आणि 50+ जो संघ आहे आग्री कोळी सामाजिक संस्थेचा, त्याच्यामध्ये एक जबरदस्त गोलंदाज आणि एक त्यांनी एक नक्कीच चांगला मजबूत संघ बनवलेला आहे। 50+ संघ जो आहे महाराष्ट्र टेनिस असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजीव पाटील साहेब जम्बो देखील आलेले आहेत। एक नामांकित खेळाडू प्रितेश राऊत यांच्याकडून 3 षटकाराला हॅट्रिकला 1000 रुपये आलेले आहेत। धाव संख्या 22 गडीबाद 2। मागच्या वर्षी नक्कीच चॅम्पियन ठरला होता बॅकफुट पंच, यावेळेस एक्स्ट्रा कवर डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते, एकच धाव मिळेल। पारितोषिक भरपूर लागले जात आहेत कारण घरचा संघ आहे उमेश, त्याच्यामुळे नक्कीच आपल्या घरच्या संघाला पाठबळ प्रोत्साहन दिलंच पाहिजे, आपल्या संघ घरच्या संघाची बाजूही मारलीच पाहिजे आणि आपल्या घरच्या संघाचं प्रोत्साहन पाठबळ वाढवण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक जण करतोय। प्रितेश कडून देखील 3 षटकार 1000 रुपये, आणखीन काही नगरसेवक आहेत त्याने देखील या मॅच साठी पारितोषिक लावण्यात आलेले आहेत भरपूर आणि प्रेक्षकांची गर्दी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे। माजी नगरसेवक नयनाताई म्हात्रे आणि समाजसेविका वैशाली म्हात्रे यांच्या माध्यमातून केलं आणि सदानंद पाटील यांनी बक्षीस लावण्यात आलं होतं मेघनाथसाठी खास करून, मात्र षटकार आल्यानंतर मेघनाथ बाद झाला आणि सदा पाटील लगेच थोडे नाराज झाले, मात्र माझा खेळाडू बाद झाला, माझा कर्मचारी बाद झाला। न्यू गोल्डन मित्र मंडळ पहा काय कसाकच भरलाय तो स्टँड, मगासपासून तो स्टँड रिकामी होता, मात्र न्यू गोल्डन मित्र मंडळचा स्टँड यावेळेस खरोखरच पूर्णतः भरून भरलेला दिसतो या ठिकाणी। प्रशांत येतोय आणि थोडं शांत डोकं देऊन खेळायला लागेल। सूर्य एक फटका ऑन साइडला फटका खेळतोय, बघायचा किती धावांचा फटका आहे, मात्र फटका सिमरच्या आतमध्ये अडला जातो, चांगली फेकी होताना दिसते, मात्र मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव, तिथे दोन धाव तिकडे थांबलेले आहेत, मात्र एक एक धाव महत्वाचा असतील। दोन धाव आहेत त्या ठिकाणी थांबलाच, येमो तू बरोबर म्हटलं, याचं कारण डावखुऱ्या त्याचा खेळाडू प्रशांत आहे आणि राईट हँड बॅट्समॅन आपण पाहिला कैलास पाटील, त्याच्यामुळे हवेचा जो वेग आहे त्या वेगाच्या सोबत खेळण्याची ताकद मी म्हणे कैलास सोबत आहे। नो डाऊट, मात्र प्रशांत देखील 20 पॉइंट चांगला खेळतो, मग त्याचा षटकार मारला होता पहिल्या सामन्यामध्ये। फटका फसतोय डीपला प्रोडक्शनला फिल्डर होता, मात्र नशिबाची साथ आज कैलास पाटीलच्या बाजून, म्हणायचं गेलं तर दैव देते आणि कर्म नेते अशातला प्रकार आपण या ठिकाणी पाहिला। एक कॅश ड्रॉप झाला आणि कोण होता त्या ठिकाणी, मिस्टर मुकेश पाटील, मुकेश कडून झाली चुकी, चौकार 4 धावा, लगेच जल्लोष साजरा केला जातोय। धन्यवाद जय, धाव संख्या 28 या चौकाराने झालेली, माझा न्यू गोल्डन मित्र मंडळ जल्लोष साजरा करतो असं वाटतं, आपण वानखेडे स्टेडियम मध्ये आलो काय असा मला भास झाला होता। डॉट चेंड होतो देवेन यांच्या गोलंदाजीवरती, चौकार आल्यानंतर झेल सुटल्यानंतर ते नशीबन चौकार मानला जातो, पण कैलासांच्या बॅटमधून असा फटका आला होता, मात्र तितका प्रमोशन फटका नव्हता, मात्र हा झेल होता, सहज झेल टिपला असता, मात्र मुकेश चूक करतो आणि झेल सुटल्यानंतर चेंडू सेमारसे गाठतोय आणि आलेला 4 धावा आणि सेट बॅट्समॅन आहे कैलास पाटील, ज्याप्रमाणे बॅटिंग करतो त्याप्रमाणे नक्कीच ही जी संधी आहे त्या संधीचं सोनं हे करावं लागेल। धन्यवाद कारवाडे साहेब, धन्यवाद, पुन्हा एकदा मुकेश कडून थोडस मिसफील्ड पाहायला मिळते या ठिकाणी, आज नक्की काय झालंय, नक्की स्वतःला स्वतः प्रश्न विचारत असेल मुकेश पाटील, कारण अशा प्रकारचं शतरक्षण मुकेश कडून आपण कधीच पाहिलं नाहीये। धावा संख्या झालेली आहे ती म्हणजे 30, एका चांगल्या स्थितीमध्ये 30 धावा फलकावर, एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 म्हणजे आपण पाहिला तर जवळपास 10 एक चेंडू शिल्लक आहे, पंच अशोक राऊत एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, डिजिटल स्कोर देखील म्हणतोय आणि आमचा अधिकृत स्कोर देखील म्हणतोय, मॅन्युअल स्कोर देखील म्हणतो की एक चेंडू शिल्लक आहे। पहिला सिंगल, दुसरा सिंगल, तिसरा चौकार आणि चौथा डॉट आणि पाचवा दुहेरी फटका। आणखीन एक बक्षीस आलेलं आहे महेंद्र पाटील यांच्याकडून, 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा महेंद्र पाटील, आणि 3 षटकार मारल्यानंतर
प्रितेश राऊत कुठे मागे राहतील, त्यांच्याकडून देखील 1000 रुपये आलेले आहेत. चांगला फटका होता, मात्र चांगला प्रॉमिसिंग होता, स्टेप आउट झाले होते. फटका बघायचा, कार्पेटला खेळतो, चेंडू उचलले, थोडा उशीर होतोय. या सहा नाणं सुरू आहे. कालवे कर्ज कायला थांब म्हणून, मात्र या फटक्यावरती फक्त मी आणि एकच धाव सतत संपलेले आहेत. तिसरं धाव संख्या धाव फलकावरती 31 सरासरी म्हटली तर 10.33 आहे. मात्र लगेच न्यू गोल्डन मित्र म्हणजे गाडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सामना 4 षटकांचा आहे आणि नक्कीच साधा पाणी थंड पाणी कालच्या दिवसापासून तर संध्याकाळ आजचा अंतिम सामन्यापर्यंत ही स्पर्धा संपेपर्यंत न्यू गोल्डन मित्र मंडळ प्रत्येक संघासाठी फ्रूट बास्केट, त्याच्यानंतर थंड, त्याच्यानंतर साधा पाणी, थंड पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत ची व्यवस्था न्यू गोल्डन मित्र मंडळ मोरवा गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने ही सेवा करत आहे. धन्यवाद न्यू गोल्डन. आणि नक्कीच यंगस्टर्स आरकेचे जेवढे यंगस्टर्स आहेत त्यांचं देखील जितकं आभार मानावं तितकं कमी आहे. कारण मी सातत्यानं अनेक वर्षापासून आरकेच्या या नगरीमध्ये समालोचन करतोय आणि एक मला आवर्जून आवडलं, खास करून या ठिकाणी आमच्यासोबत वाघ आहे. वाघ, ज्यावेळेस मास्टर्स क्रिकेटची स्पर्धा असते ना त्यावेळेस यंगवाले कुठेही खेळायला जात नाही, कुठेही खेळायला जात नाही. हे फक्त हे पहिलं वर्ष नाही तर अनेक वर्षापासून, कारण हे लेजेंड आहेत. यांनी आपल्याला क्रिकेट शिकवले, यांनी या गावामध्ये क्रिकेट आणले आणि त्या क्रिकेटचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे, त्या क्रिकेटला मदत करणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे संपूर्ण आरकेचा यंगचा संघ देखील सातत्यानं या स्पर्धेला सहकार्य करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेतन राऊत, चेतन राऊत यंग मध्ये देखील खेळतोय, मात्र लेजंड देखील आहे. मात्र चेतन म्हणतोय की मी कधी 40चा होणार, मी कधी 40चा होणार, हा चेतन म्हणतोय. चेतन आवाज येतो का रे तुला, येतो का आवाज? आज त्याचा सन्मान झाला या ठिकाणी. मी थोडस घाबरलो रवी, खास करून वाघ, की का सन्मान केला चेतनचा, काही निवृत्ती वगैरे घेतो का क्रिकेट मधून असं मला वाटलं. शाळ वगैरे दिली त्याला, अरे एकदम आश्चर्य वाटलं मला तिकडे. नक्कीच आपण वळूया मंचावर, दिशेने सर्व मान्यवर देखील स्वागत करूया. नक्की काय काय झालेलं आहे कालपासून जे उपस्थित मान्यवर आणि जे प्रेक्षक देखील कालपासून इथे मंचावर आपले संपूर्ण मैदानामध्ये अवेलेबल, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. धन्यवाद सर प्रेक्षकांचं. आणि नक्की कालपासून जे प्रशांतच्या मुलांना मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला सलाम आहे. नक्कीच कैलास पाटील शेवटचं षटक घेऊन प्रशांत येतात. शेवटचे 7 चेंडू धावसंख्या लक्षात दिले, 31 धाव झालेले आहेत. आरके मोरवा सुरेख आणि सुंदर सक्सेसफुल वंडरफुल आणि ब्युटिफुल षटकार या मिळतील 6 धावा. कैलासांच्या बॅटमध्ये आलेला फटका लांबच लांब पडतोय आणि संघाला नेऊन ठेवले 37 धावेवरती 37. धन्यवाद, धन्यवाद विजय, थँक्यू. त्यानंतर धन्यवाद आरकेचा मॅनेजर मिथुनला देखील विसरते का म्हणे. आरकेचा मॅनेजर मिथुन जो आहे तो देखील खूप मोठं कार्य करतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. आरकेला देखील त्याचं देखील सहकार्य आहे. मात्र अतिशय सुंदर फटका, 6 धावा झालेल्या आहेत फळकावर, 37 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत फळकावर. आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी सदानंद विष्णू पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, वेलकम. आणि आपलं या षटकाराने स्वागत केलेलं आहे कैलास पाटीलांनी. प्रत्येक वर्षी हा चेहरा पाहतोय मी, एकही वर्ष ही स्पर्धा कधीही चुकत नाही आहेत. तर वेलकम दादा, तुमचं हार्दिक स्वागत. आणि बघा, आणि मिस फील दोघांकडून चुका होता आणि दोघांकडून चेंडू निघून जातोय. हा येतोय नशीबवान ब्रँडेड चौकार, न्यू गोल्डन स्टार. न्यू गोल्डन मित्र मंडळ काय एन्जॉय करतो त्या ठिकाणी. धन्यवाद, धन्यवाद विजय. धाव संख्या या चौकारने झालेले 41 धावा 41 41 धावा धाव फलकावरती. आणि भरत 29 वयती धावर खेळत आहे कैलास. नक्कीच. आणि हेमू मगाशी मी संकेत सोबत समालोचन करताना संकेतनं मला म्हटलं की 4 ओव्हरमध्ये भरत किती धावा असायला, मी म्हटलं की संकेत मॅक्झिमम 50 धावा. तरी यावेळेस स्टेट बॅटेड फटका आपण पाहतोय डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. मुकेश पाटील त्या चेंडूला फील्ड करत आहेत. 2 धावा इथे देखील मिळतील, 10 धावा झालेल्या आहेत या 2 च्या सहाय्यानं.
43 धावा 43 धावा फलकावर झालेल्या आहेत. सुरेख आणि जबरदस्त बॅटिंग सुरू आहे कैलासांची एके बाजूने. जरी मेंगनाच बाद झाला मात्र मला या मैदानामध्ये या सामन्यामध्ये राहून चांगले धाव संख्या बनवायची, आपले जिंकायचं आहे, मोठं टार्गेट समोर ठेवायचं आहे. चांगला समोर संघ देखील अवेलेबल आहे, उमेदवार संघ देखील चांगला आहे, मात्र रफ अँड टफ सामना तुम्हाला बघायला मिळेल. धाव संख्या झालेली ती 43 धावा. चांगला चेंडू आतळला गेला यावेळेस या स्लॉग ओव्हरमध्ये. एक या दोन चेंडू डॉट जाणं म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे, कारण एक षटकार एक चौकार किंवा असा एक मोठा फटका आपण वाचू शकतोय. एक चांगली गोलंदाजी नक्कीच कौतुक असेल ते प्रशांतचं यावेळेस. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक चांगला फटका बॅटच्या रेडर मध्ये चेंडू आला होता, सरळ चेंडूला फेकून दिला वाईडिश लॉंग ऑनच्या वरून कैलासच्या बॅट मधून षटकार. आणि दादांकडून 500 रुपयाचा पारितोषिक या षटकारासाठी कैलाससाठी. आणि अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत सदानंद दादा आणि यांच्याकडून देखील. नाहीये आम्ही मुरव्याचे आहोत. 500 रुपयाचा पारितोषिक कैलास. धन्यवाद धन्यवाद. जे 49 धावा आरके संघाचे झालेले आहेत, 49 धावा, 3 षटकार, 2 चौकारे, 6 ने खेळत आहेत कैलास पाटील. शेवटचा चेंडू बॅक टू बॅक. यस बॅक टू बॅक. आणखीन एक धमाका कैलास पाटील यांच्या बॅट मधून. षटक संपलेले आहेत, 4 षटक संपलेले आहेत. थँक यू डीजे. धाव संख्या झाली आहे तब्बल 55 धावा. मात्र एखादा चेंडू आणखीन शिल्लक असतं तर प्रितेशनं जे पारितोषिक लावलं होतं लागोपाठ 3 षटकार 1000 रुपये प्रितेश कडून जे पारितोषिक होतं ते पारितोषिक कैलास यांना पटकावता आलं असतं नक्कीच. मात्र 500 रुपयाचा हकदार ठरतोय मिस्टर कैलास पाटील. सदानंद दादा या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून 500 रुपये कैलाससाठी दिले जात आहेत. धन्यवाद. अप्रतिम बॅटिंग वैयक्तिक आपण खेळी जर पाहिली या इनिंगचा विचार केला आपण कैलास पाटील 17 चेंडू आणि 43 धावा. वर्णन कैलास अफलातून बॅटिंग 17 चेंडू 43 धावा. वर्णन गुड बॅटिंग कैलास पाटील, 4 षटकार 2 चौकार. खरोखरच पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मेघनाथ 50 धावा मेघनाथच्या आपण पाहिल्या होत्या. काही चेंडू जर 5 ओव्हरची मॅच असेल ना सदानदा तर कदाचित आपल्याला कैलासच्या 50 धावा पाहायला मिळाल्या असत्या. बरोबर, तो मेघनाथ 50 धावा पहिल्या मॅच मध्ये मारल्या होत्या. कैलू बोलला होता मेघनाथ मारल्या पहिल्या मॅच मी दुसरी मॅच 50 धावा मारेन, परंतु आता फक्त 4 षटक सामना होता. हा जर 5 सामना 5 ओव्हरचा जर खरं तरी 50 धावा मारल्या असत्या सर नक्कीच आपण नक्की मारल्या असत्या. आपण वळलो सत्कारकडे. आरके क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आजी माझी आणि हा मोरा गावाच्या वतीने सत्कार केला जातोय. सदन पाटील साहेबांना विनंती करतो जम्बो यांचा सत्कार केला पाहिजे. सुस्वागतम जम्बो आणि जबरदस्त एक टेनिसच्या जगतातील नामवंत खेळाडू जम्बो यांचा सत्कार केला जातील रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते. राधाकृष्ण ट्रस्टचे अध्यक्ष आणि धारावी ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत अनेक नाट्य कलाकार दिग्दर्शक त्यांच्या शुभ असते जम्बो सत्कार केला जातोय. बालिका मंडळ सदानंद महाराज संघ जो आहे सदानंद दादांचा खूप ऐकलं होतं त्या संघाविषयी आणि कबड्डीचे नक्कीच एक उत्तम दर्जाचे मार्गदर्शक आहेत कोच आहेत. आज एक कौतुकाची पद अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत नो डाऊट ते आहेतच, ते पद त्यांच्याकडे आहेत. मतलब ते त्याहून अधिक जे काम त्यांनी सुरू केले ते कौतुकास्पद आहे. कारण आज एखादा बालयोगी सदानंद महाराज त्या अकॅडमीमधून आपल्या महाराष्ट्रासाठी एक मुलगी त्यांनी दिलेली आहे कबड्डीसाठी. एक मुलगी खास करून आपल्या महाराष्ट्राची दिलेली आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार करतो. आणि ती देखील आपल्या अग्री समाजाची मुलगी दिलेली आहे त्याबद्दल मी खरोखरच सदा दादांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं कार्य दादा तुम्ही केलेलं आहे आणि त्या कार्यासाठी नक्कीच आमच्याकडून सलाम असेल. आपल्याला शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय रमेश दादांचे. आज शुभ असते आज शुभ सन्मान सदानंद दादांचा या ठिकाणी केला जातोय. कारण नक्कीच अग्निशामक दल हे आहेतच नो डाऊट, ते म्हटलं की काय अग्निशामक दल मी आहेच त्याच्यामध्ये. मात्र आज एक मी एक खंबीर समर्थक आहे राई मोरवा मुर्द्याचा, मी खंबीर समर्थक आहे या नात्याने मी या ठिकाणी आलोय. अग्निशामक दल ज्यावेळेस मी जॉबवर असतो त्यावेळेस तो अग्निशामक दल असते. थँक्यू दादा तुझा मनापासून आभार. चला न्यू चेंडू द्या, नवीन चेंडू फेकून द्या, नवीन चेंडू द्यायचा आहे फेकून. मॅच स्टार्ट धावसंख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजेच 55 धावा आणि 56 धावा विजयासाठी उमेदवार या टीमला.
नक्कीच आणखीन एक सत्कार करूया आपल्या गावातील मोरवा गावातील सी ए वैभव हरिचंद्र पाटील यांचा देखील सत्कार झाला पाहिजेत. एक देखील चांगला व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच सल्लागार देखील आणि आपल्या आगरी समाज बांधव आहे. नक्कीच आपला हक्काचा माणूस म्हणलं तर सदानंद पाटील एक बालयोगी सदानंद अकॅडमीचे सर्वश्री आहेत. त्यांच्याकडे कबड्डी आणि कुस्ती आणि खो खो हे सर्व कोचिंग करतात. म्हणजे एक सदानंदाविषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच कुठेतरी मोबाईल खेळापासून मातीच्या खेळाकडे दादाने आणले सगळ्यांना. हे खूप मोठी गोष्ट आहे कारण आताची मुलं आहेत, आताचे जे आपलं आताची पिढी जी आहे सदा दादा ती खास करून मोबाईलच्या दिशेने गेलेली आहे. मात्र या मोबाईलच्या दिशेतून काढून त्यांना मातीच्या खेळामध्ये आणलेलं त्याबद्दल मनापासून तुमचं कौतुक आहे. तर नक्कीच चेतन राऊत तुमचे बंधू आमच्या मागे आहेत. राकेश राऊत, दत्ता भावडे आमच्या मागे आहेत. चेतन पंजाब दिशा राहतोय मॅच ऑन. चेतन करत असेल वा की भारत राऊत माझ्या मागेच लागलाय. बंडे बॉईज या संघाच्या माध्यमातून भरपूर क्रिकेट खेळलेला आहे चेतननं हे विसरता कामा नाहीये. वन ऑफ द ग्रेट बॉलर. यावेळेस पहिला चेंडू स्वीप करायचा होता, व्यवस्थित चेंडू बॅटवर येत नाहीये. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव तर नक्कीच मिळेल. कौतुक आहे कारण जरी तो वयोवर्ष 35 या गटामध्ये असता तरी मात्र व्यावसायिक जे ज्या स्पर्धा आहेत या व्यावसायिक स्पर्धा भांड्याबाईच्या माध्यमातून भरपूर वर्ष खेळलाय चेतन. कारण ते एक खूप मोठं नाव होतं लक्षात ठेवा. आणि आज तो आरकेच्या संघाच्या माध्यमातून खेळतोय. यावेळेस चांगला फटका. लक्ष नव्हतं, लक्ष कदाचित नव्हतं, थोडस लेट आला कदाचित. प्रशांतला ते चेंडूला चेंडूवर लक्ष नव्हतं त्या कारणास्त थोडासा उशीर झाला प्रशांतला येण्यासाठी. हा चेंडू मात्र चौकारासाठी चार धावा. मात्र चालू सामन्यामध्ये दुसरीकडे लक्ष नाही पाहिजे मित्रांनो. मात्र लक्ष थोडं नव्हतं आणि लक्ष नसता कारणास्त हा चौकार जातोय. कदाचित हा झेल झाला असता. बरं आवाज आहे, आवाज आहे. ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियमला आपण आवाज पाहतोय प्रेक्षकांचा त्याप्रमाणे इकडे देखील आवाज आहे. जोरदार आवाज, त्याच जोरदार आवाजाला प्रत्युत्तर देण्याचं काम. इथे कॅच 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 ड्रॉप. मात्र आज चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं, चांगल्या प्रकारे अरेस्ट चेंडूला अडवलं गेलं. कॅच जरी ड्रॉप झाला तरी मात्र काही धावा आपल्या टीमसाठी थांबवल्यात. धावसंख्या झालेली आहे ती 8. उमेदवार सांगतो तुमच्याकडे देखील मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची मदत असेल, मोठ्या संख्येनं प्रेक्षक तुमच्या बाजूने आवाज करत असेल त्याबद्दल आम्ही देखील आहोत. डगआउट मधून उमेदवार संघाबद्दल आम्ही देखील आहोत आणि आमचा देखील सपोर्ट आमच्या टीमला असेल. आणि उमेदवार सांगून कोण आलाय? गणेश मात्रे आलाय मित्रा. वेलकम गणेश. मोठी मॅच एकटा बजावला तो. एक जबरदस्त मॅच होईल. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच ही मॅच जाईल. सहजासहजी देखील उमेदवार संघ देखील हार मानणारा संघ नाहीये. खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे वाघ. शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवार संघाजवळ बॅटिंग ऑर्डर आहे त्याच्यामुळे ही मॅच रफ अँड होईल. शॉर्टम बॉल, शॉर्टम बॉलचा फटका. त्या ठिकाणी हरेश अंदाज बांधताना नाहीये. घरचं मैदान, घरचे आउटफील्ड, मात्र या आउटफील्डचा या मैदानाचा अंदाज बांधता आला नाहीये. का थांबला हरेश? चेंडू सुमारे शपार चौकार. धन्यवाद, धन्यवाद विजय. मात्र दोन चौकार बघितले आपण. ते आउटफील्ड फास्ट आहे ते सगळं माहिती आहे तुम्हाला. घरचं मैदान आहे. माझं लक्ष नव्हतं मगाशी झेल पडला, तीन धावा गेल्या. आता देखील चौकार गेला. मगाशी बंड्याकडून चूक झाली, चौकार गेला. मात्र या धावा सहजच पूर्ण करतील मला असं वाटते. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मला 56 धावा 24 चेंडू तुम्हाला करायचे आहेत. या धावासाठी महत्वपूर्ण सामना आहे. तू म्हणतोस या धावा सहजच पूर्ण करतील. मात्र तितकंस सोपं नाहीये. मात्र आज कुठेतरी तो अंदाज बांधता आला नाही हरेशला. कारण मी म्हटलं की आउटफील्ड फास्ट आहे, इथून मैदानाचा अंदाज घेणं गरजेचं. सुरेख सुरेख वापसी करतोय. एक या व्यक्तीचं मी आणखीन एकदा कौतुक करेल, खास करून वाघ उमेश वाघ तुझ्या माहितीसाठी. या व्यक्तीनं आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये एका स्पर्धेमध्ये 7 विकेट घेण्याचा पराक्रम हा वाघबीडच्या मैदानावर केला होता. 7 विकेट काढल्या होत्या या गोलंदाजानं. प्लेसमेंट यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ढकलण्याचं काम केलं. एक धाव तर वेगानं पूर्ण करतोय. दुसऱ्यासाठी शूट होतोय, मात्र का चेंडू हातामध्ये थांबवला. पंचांचा निर्णय काय असेल? पंचांचा निर्णय खूप महत्वपूर्ण असेल. संकेत पाटील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत.
योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल, योग्य निर्णय दिला जाईल, दोन्ही पंच चर्चा करतायत, योग्य निर्णय नक्कीच दिला जाईल। यस पंच संकेत पाडील, एक धाव डेड बॉल, म्हणजे एक धाव झाली आणि त्याच्यानंतर चेंडू मात्र स्टंपला लावला, तो नियम आहे 40+ तुम्ही दुसरी धाव काढू शकत नाहीयेत, जर बॅट्समॅन क्रीज मध्ये असेल तर त्याच्यामुळे नक्कीच पुन्हा यावं लागेल नॉन स्ट्राईक एंड वर सचिनला। धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 13, पहिले षटक पूर्ण होते, चांगली सरासरी आहे। म्हणजे आपण जर इक्वेशन पाहिलं जवळपास ज्यावेळेस आरके संघ सदानंद दादा ज्यावेळी बॅटिंग करतो त्यावेळेस आरके संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 12 धावा आरकेच्या होत्या, इथून मात्र त्याहून अधिक एक आहे, आरकेहून एक पायरी पुढे आहे असं मी म्हणू शकेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, कारण उमेळमानचा स्कोर आहे 13। बरोबर दा, परंतु हा आरके बोरवा आपल्या होम ग्राउंड खेळतो त्याला बेनिफिट प्रेक्षकांचा मिळणार आहे आणि मला होम ग्राउंडचा पूर्ण या ग्राउंडचा जरा अनुभव आहे, बघायची चुका झाल्या मला बघायची एक हरेश आणि प्रशांत त्या बॉल धावला ना, पण पुढे याच्या पुढे ते चुक अशी करणार नाही आणि बिनवेळ 100% आरके बोरवा मिळणार। दादा तुम्ही म्हटलं की आरकेचा संघ घरच्या मैदानावर खेळतोय, घरच्या प्रेक्षकांचा सपोर्ट आहे या संघाला, मात्र घरच्या प्रेक्षकांचा दबाव देखील आहे, वाघ एखादी चुकी घडली तर त्या एखाद्या चुकीच बोलणं जे आहे ते संपूर्ण पसरलं जाईल, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण आपण इतर ज्या स्पर्धा खेळतोय नो डाऊट आपण 23 स्पर्धा मालिकेमध्ये खेळतोय, ऑफसाईडला चांगला फटका आपण पाहतोय सचिनच्या बॅट मधून, कव्हरच्या दिशेने विक्रम आहे चेंडूला प्रोडक्शन करतोय एक धाव, कारण जवळपास आपण वाघ बाहेर आपण ज्या स्पर्धा केलो इतर व्यावसायिक स्पर्धा खेळतोय इतर गावामध्ये स्पर्धा खेळतोय त्यावेळी टेन्शन तितकं नसतं ना, तितकं टेन्शन नसतं कारण लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतात गावातले लोक, इथे मात्र स्वतः आले त्या ठिकाणी, जितकं टेन्शन तुमचं बाहेर गावी नसतं तितके त्याहून अधिक टेन्शन हे घरच्या मैदानावर असतं। दरम्यान पुढे चेंडू अनिल याचा आणि सुंदर बाळाचा ऑफसाईड शॉट, एक धाव तर पूर्ण होते आरामात, क्षेत्ररक्षणासाठी गेलेले तो हेमंत एक धाव आरामात पूर्ण होते, दुसऱ्या चान्स आहे बघूया आणि मला आउट कव्हर दोन धाव मिळाले आहेत, सुंदर रनिंग बिटवीन बऱ्याचदा बघायचे बोलले खरं तुम्ही बोलले ते खरे आहे, पण जो माणूस आपल्या होम ग्राउंड तो आपला परफॉर्मन्स येतो खरा खेळाडू दबाव असतो हिरो समोर आपण पूर्ण हिरो तो आपल्या गावच्या मैदान होईल या गोष्टीसाठी खरं त्यांनी जो परफॉर्मन्स दिला तो आपल्या गावच्या मैदान द्यावा नंतर बाहेर द्यावा, प्रेशर मे कभी कभी निखर जाते तो कभी बिखर जाते, जो प्रेशर मे निखर जाते वही आगे अपना शिखर जाते, निखरना वाला हिरो नक्कीच मी म्हणू शकेल हिरो ठरू शकतो, इथे हिरो बनण्याची संधी अनेकांना आहे, वेलकम वेलकम मल्हार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा हिरो हितेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, मल्हार स्पोर्ट्स म्हटलं तर नक्कीच या संपूर्ण पंचक्रोशीतील नाव राहिलं नाहीये तर एक ब्रँड झाला आहे आणि त्यांचे मालक हितेश पाटील हितो हिरो यांचं इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत। धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 17, षटक क्रमांक दुसरा अनिल पाटील, गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग स्टोक पाहायला मिळत नाही, ऑन साइड ला स्क्वेअर लेग डीप मधून शतरक्षक वेगाने येतोय मेघनाथ, थोडस फंबल झालं थ्रो ए पर्यंत, या ठिकाणी धावा पळून काढल्या त्या दोन, बरं खरोखर या संघाच्या मानावर लागेल कारण रनिंग बुटवीन अशी सुंदर आहे चांगली, एक ठिकाणी एक धाव होते दोन धावा घेतात चोरून घेतात, सुंदर रनिंग बुटवीन आणि म्हणजे या दोन्ही 45 खेळाडू असतील, फिटनेस अतिशय सुंदर दोन्ही खेळाडूंचा आहे, 40+ क्रिकेटनं दादा हेच दिलं आहे, का म्हणतो आपण की एक धाव आरोग्यासाठी, 40 वर्षाचा क्रिकेट म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी, फिटनेस 45 ओपनिंग करणारा फलंदाज, आता भरत पाटील जे बाद झालेत ना दादा हे भरत पाटील 50 आहेत, सचिन पाटील आहेत ते 45 आहेत आणि जवळपास जेपी हा देखील 45 आहे, खरं दोन्ही फलंदाज सुंदर रनिंग बिटवीन म्हणजे 45 आणि 50, फक्त आपला चेतन राऊत कधी 40 होईल याची प्रतीक्षा आहे, चेतन राऊत म्हणजे यावर्षी मेहनत करणार आहेत आपला वजन 5 ते 7 किलो वजन कमी करून पुढल्या चांगला परफॉर्मन्स देईल तो, चांगला फटका स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या अगदी समोर, प्रशांत मात्र वेगाने त्या चेंडूला फील्ड करतायत, अंडर आर्म थ्रो शोल्डरला प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, प्रशांत व्यवस्थित थ्रो करू शकत नाही आणि त्याचा फायदा उचलला गेला, दोन धावा, धावा संख्या झालेल्या फळकावरती म्हणजेच 21 आणि कुठेही स्पर्धा असली ना दादा चेतन पहिला विचारतो 5 ओव्हरची मॅच असेल तर मी येईल, 4 ओव्हरची मॅच तर मिळणार नाही,
खरं म्हणजे चेतन बाबतीत मला वाटतं जर त्याला खेळाय असेल पण तो 5 ते 7 वर्षे 7 किलो वजन कमी करू शकतो तो करू शकतो त्याच्यावर तो आत्मविश्वास आणि गोलंदाजी क्वालिटी एवढे आहेच आहेत नक्कीच नाही जी अपेक्षा केली होती खास करून सचिन पाटील की चेंडू थोडासा उचली घेईल मात्र त्याप्रमाणे चेंडू उचली घेत नाही खाली बसून चेंडू बीट होतोय सचिन धावसंख्या झाली आहे फलकावर 21 षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे मात्र अजूनही उमेळमानची रणमशीन अजूनही डगआउट मध्ये आहे मिस्टर मुकेश पाटील मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणू शकतो मी रनिंग खूपच सुंदर गोलंदाजी आणली आहे जी स्वतः कर्णधार एक चांगली गोलंदाजी करतोय आणि आपल्या एक चांगला विकेट आपल्या संघासाठी मिळून देतोय सुंदर गोलंदाजी आणली याची कर्णधार आणली याची थँक्यू मॅच संपली नाही आहे कारण मुकेश पाटील अजूनही क्रीज मध्ये आहेत येत आहेत लक्षात ठेवा दडपण असेल खास करून आरके संघावर देखील इतकंच दडपण असेल 12 चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू मध्ये धावा संख्या करायची आहे 35 आणि मुकेश आहे आव्हान जरी कधी नसलं तरी देखील अशक्य नाही आहे इतकंच मी म्हणू शकतोय मात्र एक प्रश्नचिन्ह भाग माझ्या मनामध्ये आहे की ती शेवटच्या चेंडूवर विकेट का घेतली सचिन पाटील यांची विकेट स्टंपिंग घेतली गेली खास करून नरेश म्हात्रे यांना ती जर स्टंपिंग घेतली नसती तर आता मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दिसला नसता अजूनही काही चेंडू खेळवता आला असतं आरके मोरे संघाला काही या अशा काही लक्षात ठेवा प्लॅनिंग असतात 40+ आपण क्रिकेट खेळतोय त्याच्यामुळे इथे जी सचिन पाटील यांची विकेट आणि जवळपास मुकेश पाटील 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 35 मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय इथून कदाचित मॅचला येणार वळण परंतु मुकेश पाटील थोडीच फलंदाज मुकेश पाटील चांगला आहे पण तितकाच चांगले थोडीचा आपला मंगेश पाटील गोलंदाज आहे म्हणजे तेवढा थोडीचा ते गोलंदाज आलेले नक्कीच नक्कीच आहे थोडीच तोडा आहे टॉप क्लास गोलंदाज आहे मंगेश विषयी तर काहीच शंका नाहीये चांगला फटका पहिलाच फटका यावेळेस मंगेशच्या अगेन्स्ट प्रार टीम कॅप्टन जेपीच्या बॅट मधून येतोय हा षटकार 6 धावा दॅट युअर 6 अतिशय सुंदर षटकार मारले तो सरळ गोलंदाजी डोक्यावरनं सुंदर षटकार अतिशय सुंदर टायमिंग म्हणजे बॅटच्या पट्ट्या झाला खरं तर म्हणजे टायमिंग शॉट केलेला आणि सरळ षटकार डोक्याच्या गोलंदाजी डोक्याच्या वरनं षटकार आणि स्टेट बॅटेड फटका खेळणं म्हणजे कठीण असतं अवघड असतं आणि तो फटका आपण पाहिला स्टेट डाऊन द ग्राउंड 6 धावा षटकार आडव्या बॅटचा पट्टा युज केला गेला या ठिकाणी आडव्या बॅट ने खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू येतो डॉट म्हणजे एक तेरी तो एक मेरी पहिला षटकार आणि परत आपल्या गोलंदाजी टप्प्यावरती नियंत्रण मिळवलं मंगेश याने आणि सुंदर चेंडू टाकला होता ऑफ स्पिन टाकला होता आणि निर्धार चेंडू जातोय 3 षटकार प्रितेश राऊत 1000 रुपये 3 षटकार मारा आणि मात्र इथे ते हॅट्रिक साठी असेल क्या बात आहे आपली दहावी एसटी उडवले सुंदर गोळ मंगेशसाठी आणि मंगेश अतिशय सुंदर गोलंदाज आहे थँक्यू हजार आणि भाऊजीसाठी 1000 रुपये बक्षीस हजारो भाऊजी बोलला फक्त मंगेशसाठी पारदोषिक 3 विकेट जर मंगेशनं काढल्या 3 विकेट जर मंगेशनं काढल्या तर 3 चेंडूमध्ये 3 विकेट काढल्या तर प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून 1000 रुपये पारदोषिक म्हणजे फक्त मंगेशसाठी आहे फक्त मंगेशसाठी आहे भाऊजीसाठी पण दुसऱ्या गावातले खेळाडू आहेत ना एकोणतीस मॅच अजूनही संपली नाही आहे 9 चेंडू 29 धावा हेमंत कडून पारदोषिक 3 षटकार 5000 रुपये उमेदवार संघासाठी 3 षटकार 5000 रुपये काय चढवड लागले आहे अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली पंच मात्र नक्कीच नाखुश असतील बरदा बघा मगाशी पहिल्या चेंडू षटकार होता त्याच्या 3 दौड म्हणजे 3 डॉट आणलेत 3 बॉल डॉट काढले मंगेशाने मॅच संपली बोल आणि आता सुद्धा लेग पाय 3 डॉट काढले लागोपाठ 3 षटकार 5000 रुपये हेमंत कडून मॅच संपली नाही आहे 2 चेंडू खूप महत्वाचे असेल उमेदवार टीम साठी हे 2 चेंडू खूप महत्वाचे उमेदवार टीम साठी यावेळेस हा पहिला
वापसी करतोय उमेदवार संघ. ज्या ठिकाणावर आवाज मगासपासून येत होता तो आवाज शांत पडला, ते आवाज बंद झाली. आता मात्र आवाज फक्त आहे तो ढगाव डिझन मध्ये. धावा संख्या झालेली आहे ती 34. धावा अजूनही करायचे आहेत 22. चेंडू शिल्लक आहेत ते 7. उत्तुंग षटकार दॅट यू 6. खूप सुंदर षटकार मारला होता. थँक्यू. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर विकेट आणली तरी 500 रुपयांमध्ये खोलवर टप्प्यात आहे. ब्लॉक कॉलचा चेंडू, फक्त सिंगल मॅच. इथे 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 मात्र चांगलं बॅकअप, चांगलं बॅकअप नाही तर चौकारा नक्की जाऊ शकला असता. मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये. 6 चेंडू अजून शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये धावा करायचे 21. जोपर्यंत मुकेश पाटील क्रीज वर आहे तोपर्यंत हे शक्य आहे, तोपर्यंत हे शक्य आहे. 6 चेंडू 21 धावा. गोल्डन ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊया डीजे ब्रेक, त्याने देऊया मॅच दिशेनं. थँक्यू अडीजे खरोखरचा खूप चांगलं गाणं. जॉनीचा कुठतो मी मसाला, इथे कुटावं लागेल. मात्र मसाला नाही आहे तर गोलंदाजाला कुटावं लागेल, इतकंच मी म्हणू शकेल. धावा करायचे आहेत 6 चेंडू मध्ये, तब्बल 21. जर यावेळेस आर के संघ उमेदवार संघाला पराभूत करतोय तर नक्कीच प्रितेश राऊत यांच्याकडून दिले जातील तुम्हाला 1000 रुपये आणि मुख्यसाठी देखील बक्षीस आले. अरे प्रितेश, तू 5000 रुपये देऊ शकतोस तर आम्ही 5000 रुपये देऊ शकतो. उमेदवार संघ सांगतोय तू मुकेश मॅच जिंकवलीस तर तुला दिले जातील 5000 रुपये. चढावर सुरू आहे. नरेश ने 3 चेंडू डॉट टाकले तर 1000 रुपये प्रितेश कडून. चढावर सुरू आहे, चढावर सुरू आहे. कोण जिंकणार? उमेदवार जिंकला, उमेदवार जिंकला तर 5000 रुपये हेमंत कडून. आणि जर मोरवा जिंकला तर प्रितेश कडून दिले जातील 1000 रुपये. मोरवा जिंकला तुम्ही 5000. क्या बात है, क्या बात है. चढाओ रे, मोरवा जिंकला की 5000 रुपये. चढाओ रे, कोण है उमेदवार की मोरवा? 5500 रुपये. उमेदवार जिंकला की 5500 रुपये. मॅच दिशेने जाऊया. 6 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू आडव्या बॅट नाही, यामुळे चांगला फटका आपण बघतो. स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीपला प्रोडक्शन फिल्डर नशिबाची साथ. चेंडू गेट ऑफ इंडियाच्या खालून 4 धावांसाठी चौकार. थँक्यू 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 डीजे. थोडासा आवाज मित्रा माझा प्लीज आवाज वाढव. डीजेला विनंती करतोय आवाज थोडस वाढव. चौकार याला म्हणतात नशिबाचा चौकार. कारण सतत आता कधी कधी काय असं माहिती, 90% तुमचा क्रिकेट 10% कुठेतरी नशीब असणं गरजेचं आहे. आणि 10% नशीब या ठिकाणी उमेदवार संघाचं पाहायला मिळते. हरेश कडून चुकी होते, गेट ऑफ इंडियाच्या खालून चेंडू सीमारेषा पार, चौकार. बरं, खरोखर क्रिकेट मध्ये नशीब हे गरजेचं असतं. जो फरक इंटरनॅशनल सेंचुरी मारतो त्याला एकतर जीवदान, एका दुसरी सेंचुरी असते तिथे जीवदान असते. क्रिकेटला नशिबाची गरज लागतेच. 5 चेंडू धावा करायचे 17 5 17. नरेश मात्रे गोलंदाजी ट्रॅक वर 5 17. मॅच अजूनही संपली नाहीये. 5 चेंडू 17 धावा. जबरदस्त मॅच.
हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. बाजार 500 रुपये आणि मोरवा जिंकला तर 5000 रुपये. काय झालं, थोडस थोडस 2 मिनिटं थांबायचं आहे. कैलास पाटील यांना थोडीशी दुखापत झाली, तिथे त्यांना बँडेज केली जात आहे. यस कैलास, व्यवस्थित आहेस का? येस व्यवस्थित आहे. मॅच स्टार्ट करूया आपण. कॅप लावलं त्यांनी त्याच्या त्या बोर्डाला. 5 चेंडू 17 धावा 5 17 मुकेश पाटील. भरपूर बक्षीस आहेत, पैशांचा पाऊस पडलाय. विथ द स्विंग हा चेंडू देखील सीमारेषा पार, नरेश म्हात्रे यांच्या अगेन्स्ट हा मुकेश पाटील यांचा प्रहार. 6 धावा षटकार. थँक यू. 2 चेंडू 10 धावा येत आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत ते 11. विकेट कडे लक्ष देऊया, विकेट देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आरकेच्या विकेट, आरकेच्या विकेट गेल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 2. उमेनमनच्या विकेट गेल्या आहेत, उमेनमनच्या विकेट 3 विकेट उमेनमनच्या आहेत. त्याच्यामुळे या धावा ज्या करायच्या आहेत उमेनमन संघाला त्या कंपल्सरी 11 धावा लक्षात ठेवा, कंपल्सरी 11 धावा करायचे आहेत. येस अजून चेंडू हवाय, जुना चेंडू द्या. एक प्रशांत, प्रशांत जुना चेंडू अजून फेकून द्या मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर दोघांवर प्रेशर आहे, मात्र अधिक प्रेशर आरकेवर आहे. पहिला चेंडू चौकार, जिथे मिसफील झाली तिथे जर चेंडू अडवला असता तर नक्कीच तो आत्मविश्वास यावेळेस थोडस खाली आलाय, तो आत्मविश्वास भाग थोडासा वाढला असता. अगदी बरोबर, तो चेंडू अडवायचा होता हरेशला पण तिथे चौकार गेला आणि म्हणजे दुसऱ्या चेंडू षटकार म्हणा, अतिशय उत्तुंग षटकार म्हणा, खूपच सुंदर षटकार मुकेशाच्या बॅटमॅन निघाला. पलट वार करावा लागेल, नरेश मात्र यांना वापसी करावी लागेल. जबरदस्त मॅच आरके वर्सेस उमेडमान, कोण जाणार सेमीफायनल मध्ये, आरके की उमेडमान. नाहीये, चांगला चेंडू आहे मात्र फाईनच्या दिशेनं, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न होतो शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. मात्र 2 धावा 9 धावा अजूनही करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 3 3 चेंडू 9 धावा 3 चेंडू 9 धावा. मॅच संपली नाहीये, या 9 धावा कंपल्सरी करायचे आहेत. खुर्च्या सोडल्यात काही नाही, खुर्च्या सोडल्यात सदा दादा खुर्च्यावर उठलेत. जे क्रिकेटचे अतिशय म्हणजे आपल्या त्याला विश्वास आहे असे प्रेक्षक बरोबर उठलेले आहेत, खुर्च्या सोडून ते उभे राहिलेत. अंगाला थरका पडाय, जरा अंगाला हात लावून बघा, गळ्याला हात लावून बघा, अंग गरम झाले, अंग गरम झाले, माझा सुद्धा अंग गरम झाले. हे टेन्शन आहे, हे टेन्शन आहे. आणि ज्याच्या ज्याला हृदयाचा त्रास आहे ना त्याने तर मुळीच मॅच बघू नका, खरोखर ना तो मुळीच मॅच बघू नका, टेन्शन वाली मॅच आहे. मात्र इथे काय मॅच सुरू आहे, सगळ्यांच्या नजरा मॅच कडे आहेत. सर्व प्रेक्षक बघा, जे जे वेगवेगळ्या कामगिरीमध्ये मग्न होते, वेगवेगळ्या कामगिरीमध्ये जे प्रेक्षक मग्न होते त्यांनी देखील त्यांचा गेम थांबवलाय, त्यांनी गेम थांबवले पूर्ण म्हणजे मोरू, खास करून मोरवाकरांचा त्यांनी गेम थांबवलेला. पत्ते थांबलेले आहेत, दारू बिरे थांबलेले आहेत, त्यासाठीच म्हटलं मी त्यांनी त्यांचा गेम थांबवलाय, त्यांना या गेमचा रिझल्ट बघायचा आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा गेम थांबवलाय. 3 चेंडू 9 जेथे राहून बरे उलटा फिरलेले. 3 चेंडू 9 3 चेंडू 9 सुरेख अप्रतिम सोएट, खूपच सुंदर चेंडू, अति सुंदर चेंडू, जबरदस्त. पुन्हा एकदा चेंडू डॉट झाला आणि जल्लोष जल्लोष आणि जल्लोष सर्व ठिकाणी. 2 चेंडू 9 धावांची गरज, 2 चेंडू 9 धावा. मॅच संपली नाहीये, प्रितेशच्या पॉकेट मध्ये हात जातोय, प्रितेशच्या पॉकेट मध्ये हात जातोय. नरेशने या 2 चेंडू मध्ये एकही धाव नाही दिली. नरेशने मॅच जिंकली तर 500 रुपये सदा दादाकडून 500 रुपये. मॅच जिंकली, ओके मॅच जिंकली तर तुझ्याकडून 5000 आहेत ना, हे पण 1000, 5000 आणि हे पण 1000, क्या बात आहे, 6000 रुपये मिळतील. 2 चेंडू 9 धावा 2 9 यावे नाही.
चौकार, हा चौकार नाही आहे तर हे सगळ्यात मोठं टेन्शन, हे सगळ्यात मोठं टेन्शन आहे आर के वरचं टेन्शन. हा चेंडू जर अडला असता, हा चेंडू थांबा जरा थांबा जरा, मला स्कोर सांगू द्या. पैसे नंतर पैसे नंतर पैसे नंतर पैसे नंतर. हा चेंडू जर अडला असता तर नक्कीच मॅच मध्ये मजा आली असती, मात्र चेंडू अडला नाहीये. पुन्हा एकदा टेन्शन, ऐसा वैसा टेन्शन नाहीये, अब बड़ा वाला टेन्शन. पारदोषिक येते, पारदोषिक येते, मुकेश पाटील, मुकेश पाटील यांच्या जरी पारदोषिक. या चेंडूवर जर षटकार आला तर हेमंत यांच्याकडून 6,066 रुपये मुकेशला दिले जातील. कंपल्सरी षटकार मारायचा आहे. या चेंडूवर मुकेशने षटकार मारला तर 6,066 रुपये हेमंत कडून मुकेशला दिले जातील. त्यानंतर 5,500 रुपये संघाला उमेदवारांच्या दिले जातील, कारण संघ विजय होईल. मात्र जर उमेदवार संघ पराभूत झाला, आरके संघ जिंकला, तर आरके संघाला देखील भरपूर बक्षीस आहे. 6,000 रुपये जमा केले प्रीतेश. ना हा चेंडू काढला नाहीये, प्रयत्न तर केला होता प्रशांत, जबरदस्त एफर्ट लावला होता चेंडू लढवण्यासाठी, मात्र चेंडू अडला नाहीये. लक्षात ठेवा मुकेश, बक्षीस आणखीन एक वाढलंय आणि ते बक्षीस नक्कीच साई साई ग्रुप साठी असेल. हेमंत कडून म्हणजे साई साई ग्रुप मध्ये फायदेशीर आहे ना बक्षीस. एव्हीपीएल म्हणजे आग्री प्रीमियर लीग, आग्री उमेदवार प्रीमियर लीग चा संपूर्ण मंडपाचा खर्च फ्री हेमंत कडून. जर मुकेशने षटकार मारला तर आग्री उमेदवार प्रीमियर लीग चा संपूर्ण मंडप हा हेमंत कडून फ्री. मने तर मागे, मने मागे बक्षीस 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 आणि बक्षीस. एक चेंडू 6 धावांची गरज. ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी हा मॅच पाहू नका, विनंती करतोय. एक चेंडू 6 धावा. संकेत पाटील आमचे मित्र देखील एन्जॉय करतायत. स्क्वेअर लेग पंच आहेत. संकेत कदाचित विचार करत असता आता मी मायक्रोफोनवर असायला होता. 1 चेंडू 6 धावा. वॉर्ड मॅच. एक बॉल पाच धावा. एक चेंडू 5 धावा म्हणजे षटकार मारायचे आहेत, कंपल्सरी 5 करायचे आहेत ना. 1-5 1-5. नाही आणि या ठिकाणी चेंडू सी मारे शपार चौकार वाईट नाहीये तर चौकार 4 धावा. चौकार नाहीये, हा चौकार आहे वाईट नाहीये, चौकार आहे. तर यावेळेस आर के मरवा संघ विजयी, आर के मरवा संघ विजयी होतोय. चला चला मैदान रिकमी करा, विनंती करतोय. मैदान रिकमी करायचं आहे. पंच चौकार देत आहेत. 4 धावा पंचांच्या माध्यमातून दिल्या गेल्या, म्हणजेच 1 धावाने या ठिकाणी उमेदवार संघ पराभूत होतोय.
हॅलो मैदान थोडं खाली करायचं आहे, दुसरा सामना खेळायचा आहे.